पक्ष नेते आहात आता ज्या पद्धतीने विठ्ठल कारकरांची निवडणूक झाली त्यामध्ये तीन पॅनल पडले गेले युवराज पाटील भगीरथ भालके आणि अभिजित पाटील आणि त्याचाच तोटा विठ्ठल परिवाराला बसला म्हणजेच भगीरथ भालकेंना बसला आणि विठ्ठल कारखाना हा अभिजित पाटलांकडे गेला. त्याच पद्धतीनं पंढरपूर शहरात देखील येणाऱ्या नगरपालिकेत एकीकडे तुम्ही समविचारी आघाडी राबवताय मात्र समविचारी आघाडीमध्ये अभिजित पाटलांना बोलवलं नाही. त्यांचे संवाद ज्यावेळेस साधला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्हाला बोलवलं नाही आहे त्यामुळे येणाऱ्या काळात त्यांनी ती स्वातंत्र्याची भूमिका म्हणजे स्वतंत्र पॅनल लावण्याची शक्यता वर्तवली जाते. मग कुठेतरी पुन्हा फायदा परिचारकांना होऊ शकतो या सर्व गोष्टीचा. माझं मुळात विठ्ठल कारखान्याचं जे इलेक्शन झालं तिरंगी लढत झालं युवराज दादा असत्याल भगीरथ दादा असत्याल अभिजित आबा पाटील असत्याल या तिघांनी लढवली. खरं तर तोटा विठ्ठल परिवाराचा झाला म्हणायला लागलं आणि लढवणारे काही विठ्ठल परिवाराच्या बाहेरचे कोण नव्हते. सगळे जेथे म्हणत होते आम्ही विठ्ठल परिवाराचाच आहे आणि विठ्ठल परिवाराचं नुकसान झालं असं काही म्हणता येणार नाही. भगीरथदादांच्या ज्या पाठीशी जे होते लोक ती पाठीशी प्रामाणिकपणाने मतदान केलेलं आहे. भगीरथदादांचं मतदान जर बघितलं तुम्ही युवराजदादांचं जर मतदान बघितलं आणि अभिजित आबा पाटलांचं जरी मतदान बघितलं तर कालच्या पोटनिवडणुकीच्या वेळेस जी झालेली घटना आहे तीच सेम घटना आहे. आज 1,05,000 पोटनिवडणुकीला जर भगीरथदादांना पडत असत्या आणि कारखान्याच्या वेळेस जे पडलेली मतं शेवटी कसं आहे पॅनल करून लढवणं आणि सेपरेट लढवणं त्यात जमीन आसमानचा फरक असतोय. सेपरेट लढलो तर आपलं नुकसान होणार आहे आणि समोरच्याचा फायदा होणार आहे या गोष्टी आज नेत्यांना सगळ्यांना लक्षात आलेल्या आहेत. त्यामुळं सेपरेट लढतील असं कुणाचा मला विश्वास वाटत नाही. माझा पूर्ण विश्वास आहे की अभिजित दादा असत्याल भगीरथ दादा असत्याल आता युवराज पाटलांचं तर आमचं संपर्क नाही कधी पण युवराज दादा सुद्धा एकत्र येऊन लढावं अशी माझी अपेक्षा आहे. युवराज दादांनी चुकीचं काहीतरी पाऊल उचलू नये जेणेकरून आपलं विठ्ठल परिवार संपला असं. युवराज दादांनी पहिल्यांदा सांगितलं की आम्ही परिचारक सोबत जाणार आहोत पालिकेमध्ये आणि राहिला तो प्रश्न अभिजित आबांचा. अभिजित पाटलांना समविचारी आघाडीच्या बैठकीला बोलवलं नसल्यामुळं त्यांनी येणाऱ्या काळात स्वतंत्र भूमिका घेणार असं सांगितलेलं आहे. तुम्ही विरोधी पक्ष नेते आहेत कशा प्रकारे बघता या गोष्टीकडे. नाही अभिजित आबांना बोलवलं गेलं नाही असं म्हणता येणार नाही. अभिजित आबांशी चर्चाच अजून कोणाशी झालेली नाही. अभिजित आबांशी चर्चा आमची सगळे नगरसेवक म्हणा आम्ही कार्यकर्ते म्हणा भारतमानांची आम्ही सगळ्यांनी एकत्र आणायचा प्रयत्न करू. भगीरथ दादा असतील अभिजित आबा पाटील असतील युवराज पाटलांना सुद्धा आम्ही बघू. युवराज पाटलांनी जरी ट्रीटमेंट दिला असेल आम्ही परिचारकांसोबत आहे आम्ही भेटू त्यांना सांगू आपलं नुकसान होतंय आपल्या पॅनलचं नुकसान होतंय आपल्या विठ्ठल परिवाराचं नुकसान होतंय या गोष्टी आम्ही त्यांना रिक्वेस्ट करून सांगू. सगळ्या गोष्टीतनं जर सगळ्यांचा विचार एक ठिकाणी आला आणि अभिजित आबांचं तुम्ही म्हणता त्यांना बोलवलं गेलं नाही ते असं नाही. अजून आपली मुळात नगरपालिकेच्या संदर्भातली फर्स्ट आस मीटिंग अजून बसलेली नाही. आता हे बैठका चालू आहेत फक्त आपलं वातावरण किंवा जनतेच्या मनात काय चाललंय किंवा जनता काय करणार आहे जनतेला काय हवं आहे याची फक्त चाचपणी चालू आहे. आज जनतेच्या ह्याच्यावर लक्ष पूर्ण जनता ही सत्ताधारीच्या विरोधात आहे. जनतेने बघितलं आता ह्यांनी कामं काय केलेत काय नाहीत. आज कितीक ठिकाणची कामं जर तुम्ही तुमच्या शूटिंगमध्ये तर शूटिंग काढली कॉन्क्रीट करिंगची कामं असू द्या किंवा रोडची कामं असू द्या तर ते आम्हाला सांगायची जनतेला गरज नाही की तुम्ही त्यांना मतदान करू नका जनता.